लातूर शहरामध्ये आज लिंगायत धर्म संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन करण्यात आलेलं आहे। अनेक धर्मगुरू या ठिकाणी येणार असल्याची माहिती संयोजकाच्या वतीने देण्यात येत आहे। एकूणच काय तर हिंदू धर्मापासून विभक्त असं धर्म स्वतःचा निर्माण करण्यासाठी या ठिकाणी सर्व समुदाय जमल्याची माहिती या ठिकाणी देण्यात येत आहे। मात्र अनेक या ठिकाणी मोर्चे करण्यात आले, मात्र याचा कसलाही सरकारनं त्याची दखल घेतली नाही। ही दखल घेण्यात यावी अशी भूमिका या ठिकाणी मांडण्यात येण्याची माहिती या ठिकाणी देण्यात येत आहे। त्यामुळं सर्व समुदायानं एकत्रित येऊन या संमेलनात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात येत आहे। विष्णुपुर MKN न्यूज लातूर। दोन दिवसापूर्वी पुलवामा या घटनेनंतर राज्याच्या गृहविभागाने राज्यात हाय अलर्ट जाहीर केला आहे। याशिवाय महत्त्वाच्या धार्मिक हिंदू मंदिराच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याच्या सूचना स्थानिक पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत। या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे आणि यासाठी वेगवेगळे डॉग स्क्वॉड असतील। या शोधपथक बॉम्बच्या मंदिराची तपासणी यांच्याद्वारे केली जाते आणि मंदिरामध्ये जाणाऱ्या भाविकांसाठी जे दर्शन आहे त्यांची देखील पूर्णपणे तपासणी केली जाते। कॅमेरामॅन गणेश जगतापसह शीतलकुमार मोठे MKN पंढरपूर। 14 तारखेला त्या जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा सेक्टरमध्ये ज्या CRP जवानांवर धाड हल्ला पाकिस्तानच्या वतीने करण्यात आला त्यामध्ये आमचे 42 जवान शहीद झाले। व आपण पाहता की भारतभर त्याच अनुषंगाने या पाकिस्तानच्या या कृत्याबद्दल त्या ठिकाणी मोठा निषेध व्यक्त होत आहे, मोठा जनसमुदाय त्याबद्दल रोष व्यक्त करत आहे। त्याच अनुषंगाने आज आमच्या या जाणेफळमध्ये आपण पाहू शकता की आमच्या येथील व्यापाऱ्याने 100% या ठिकाणी बंद पाळलेला आहे। पूर्ण बाजारपेठ ही शुकशुकाट या ठिकाणी आहे, मोठी बाजारपेठ या ठिकाणी दररोज या ठिकाणी लोक या ठिकाणी बाजारपेठमध्ये येत असतात। पण आज आपण पाहू शकता की बाजारपेठ आज पूर्णपणे शून्य झालेली आहे। कोणत्याच प्रकारची रहनसेन, कोणत्याच प्रकारची या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आहे आणि हा जो बंद आहे हा त्यांना कोणी सांगितलं नाही किंवा कोणत्या गोष्टीतून त्यांना त्या ठिकाणी सांगितलं गेलं नाही, हा स्वयंपूर्तीने त्यांनी हा बंद पाळलेला आहे। आपण पाहू शकता असंख्य नागरिक या ठिकाणी आहेत, मोठा जनसमुदाय परिसरामध्ये जमला होता आणि मोठा निषेध या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि कडकडीतपणे आज जी बाजारपेठ आहे ही बंद ठेवण्यात आली। मी गणेश सवडतकर, मेहकर।